शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल वरती स्वागत करतो। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाला घेऊन चर्चा करणार आहोत, ज्याचा आपल्या शेतकरी मित्रांना फारच त्रास होतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण या ऊसाच्या प्लॉट मध्ये बसलेलो आहोत एका महत्त्वाच्या विषयाला चर्चा करण्यासाठी। शेतकरी मित्रांनो, ऊस पीक म्हटलं की ऊस पिकाला महत्त्वाची एक कीड आहे, ती म्हणजे हुमणी, आणि हिच्यावरती वेळेवरती नियंत्रण करणं फारच महत्त्वाचं आहे। नाहीतर आपण कष्ट केलेला उभा केलेला प्लॉट पूर्णपणे संपू शकतो अशी ही संपवणारी कीड आहे। यासाठी याच्यावरती नियंत्रण कसं मिळवायचं हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, हुमणी ही कीड ऊसाला फारच त्रास देते, आणि याच्यासाठी काही प्रतिबंधक उपाययोजना जर आपण केल्या तर ती आपल्या ऊसाच्या शेतात येणार नाही। याची जर आपण खबरदारी घेतली तर 100% कीड आपल्या हुमणी जी कीड आहे आपल्या ऊसाच्या शेतात 100% येत नाही। शेतकरी मित्रांनो, काही प्रतिबंधक उपाययोजना आहेत, त्या आपण आता समजून घेऊया। शेतकरी मित्रांनो, हुमणी ही अशी कीड आहे की जी तुमच्या ऊसाच्या मुळाचे मुळे आहेत ते कट करते, आणि त्याच्यामुळे ऊस आपला तो कोलमडतो, त्यामुळे ऊसाचं भरपूर नुकसान होतं। या ठिकाणी आपण काही प्रतिबंधक उपाययोजना जर केल्या तर हुमणी येतच नाही, तिच्या काही अवस्था आहेत। शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला उन्हाळ्याचा पहिला पाऊस पडतो त्यावेळेला हुमणीचे भुंगेर तयार होतात। हुमणीचे भुंगेर प्रामुख्याने बाबळ आणि लिंबाच्या झाडावरती उपजीविका करून संध्याकाळच्या वेळेस ते गोळा होतात आणि अंडी घालतात, आणि एक भुंका जवळजवळ 50 ते 60 अंडी घालतो, आणि याच्यापासून 50 ते 60 हुमण्या तयार होतात। याच्यामुळं ऊस पिकाचं भरपूर नुकसान होतं, ऊसाची ठोंबं उपटून पडतात आणि ऊस पीक आपलं नाहीनासं होतं। यासाठी हुमणीचे जर हे भुंगेर आहेत हे जर आपण गोळा केले तर हुमणी होणारच नाही, 100% होणार नाही। यासाठी हुमणीचे भुंगेरे गोळा तर कसे करायचे, या ठिकाणी आपण एक प्रात्यक्षिक उभा केलं आहे। या ठिकाणी आपण या काट्या लावून या ठिकाणी आपण हा बल लावलेला आहे, हा 60 वॅटचा बल आहे, आणि या ठिकाणी आपण खड्डा केलेला आहे, आणि या ठिकाणी तळवट टाकून याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। यामध्ये पाणी टाकून आपण फक्त पाणी टाकलेलं नाही तर या ठिकाणी एक कीटकनाशक आणि निंबोळी अर्क या ठिकाणी आपण याच्यामध्ये ओतलेला आहे। याच्यामुळे काय होतं आहे, रात्रीच्या वेळेस आपण हा बल चालू केला तर या ठिकाणी हुमणीचे भुंगेरे गोळा होतात, आणि या बलाच्या प्रकाशाकडे गोळा झाल्यामुळं ते काही काळ भेभीत राहून या पाण्यामध्ये पडतात, आणि याच्यामुळं कीटकनाशक असल्यामुळं हे भुंगेरे पूर्णपणे मरून जातात। एका रात्रीत 200, 500 आणि 1000 भुंगेरे आपण या ठिकाणी गोळा केलेले आहेत। इतके मोठे हुमणीचा बचाव आपण जर केला तर 100% हे किडे जर मारले तर हुमणी आपल्या प्लॉटला होणार नाही। तरी पण पुढची प्रिकॉशन आपण काय घ्यायची आहे, ज्या वेळेला जून जुलै महिना सुरू होतो यावेळेला आपण बिवेरे आणि मेटारायझियम जीवाणूंचं जर तुम्ही जमिनीत हे जीवाणू जर सोडले तर हे जीवाणू हुमणीचे जे भुंगेऱ्याने घातलेले अंडे आहेत किंवा आळे आहेत याच्यावरती उपजीवक करून ती अंडी पूर्णपणे खाऊन टाकतात, त्यामुळे तुमच्या शेतात हुमणी होत नाही आणि हुमणीवर आपल्याला 100% बचाव होतो। ह्या झाल्या प्राथमिक उपाययोजना। पण जर आपल्याला हुमणी झालीच तर याच्यावरती काय उपाययोजना आहेत का, 100% आहेत, परंतु याचा खर्च आहे, हे या उपाययोजना आहेत या खर्चिक आहेत, याचा खर्च आहे जास्त आहे। यामुळं आपण प्रतिबंधक उपाययोजना करणं फारच गरजेचं आहे। त्यामुळं मी सांगितलेली उपाययोजना जर तुम्ही खबरदारी घेतली तर 100% तुमच्या शेतावरती हुमणी होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्या। यासाठी आपण गावोगावी जाऊन प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी दिलेले आहेत, यासाठी सुद्धा आपण कृषी विभागातर्फे या ठिकाणी एक कागद देऊन आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक केलेला आहे, आणि याचा रिझल्ट आपल्याला खूपच सुंदर भेटलेला आहे। याच्यामुळे तुमचा खर्च कमी होईल, उत्पादन वाढेल आणि तुमच्या ऊस पिकाचं महत्त्वाचं होण्यापासून संरक्षण होईल। अधिक माहितीसाठी तुम्ही 100% कॉन्टॅक्ट करा। व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली ही 100% आम्हाला कमेंटमध्ये कळवा, आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।